प्रभु येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे अर्थात ओल्डहॅम मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांचा हा एक उपक्रम आहे की मिडवीक बायबल स्टडी या नात्याने प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हा बायबल स्टडी अशा प्रकारे ऑनलाईन होत असतो आणि आपल्या सर्वांचा त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला अतिशय आनंद आणि हर्ष होत आहे। आपण आजच्या बायबल स्टडीमध्ये जात आहोत, प्रार्थना करूयात। पवित्र 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 सेनाधीश कृपाळू कनवाळू मंद क्रोध देवा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादी देवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। येतपर्यंत तू आमचा एबनेझर म्हणजे आमचा सहायक मार्गदर्शक झालेला आहेस। येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आम्हाला ही तुझी कृपा दया अनुग्रह मिळत आहे आणि बापा परमेश्वरा जिवंत देवाची सेवा करण्याची ही संधी तू आम्हाला देत आहेस, आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो। या समयी हे बापा परमेश्वरा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे आणि जे सर्व या मिडवीक बायबल स्टडीमध्ये सहभागी होत आहेत त्या सर्वांना तू विपुल आशीर्वाद दे। प्रत्येकांच्या घरामध्ये तुझी सुख शांती आनंद समृद्धी वैभव आरोग्य प्रीती ऐक्य स्थैर्य आणि बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती तू भर, जेणेकरून बापा परमेश्वरा त्यांनी हाती घेतलेलं प्रत्येक काम हे सिद्धीस जाईल आणि प्रभूशू ख्रिस्ताचे साक्षी होऊन ते प्रभूशू ख्रिस्ताचं गौरव करतील। हे बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की प्रभू जे सर्व आजारी आहेत, रोगी आहेत, ज्यांना आरोग्याची आवश्यकता आहे, प्रभू आज त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत। आरोग्य दे बापा, आरोग्य तुझ्यापासून आहे, आमच्या प्रभूशू ख्रिस्तापासून आरोग्य आहे, ते आरोग्य आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत। बापा तू स्पर्श कर, शब्द मात्र बोल, म्हणजे आज तुझे दास दासी ज्या ठिकाणी आहेत तेथेच त्यांना आरोग्य मिळेल आणि बापा परमेश्वरा ते तुझ्या आशीर्वादाने मालामाल होतील। प्रभू आज आम्ही विशेष प्रकारे प्रार्थना करीत आहोत की बापा COVID-19 ही महामारी संपूर्ण देशभर फैललेली आहे, पुण्यामध्ये त्याचा फार मोठा उद्रेक झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा फार मोठा उद्रेक झालेला आहे। प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत, हे सगळं वादळ तू शांत कर बापा। हे प्रभू हे वादळ तू लवकरात लवकर शांत कर बापा। आम्ही तुझ्याजवळ मंडळी या नात्याने आग्रहाने कळकणीने प्रार्थना करीत आहोत बापा परमेश्वरा। प्रभू तू हस्तक्षेप कर बापा आणि तू आपल्या लोकांचा समाचार घे, त्यांचं सहाय्य कर बापा, सहाय्य कर। पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत, मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे, मला तुझी कृपाच पुरेशी आहे। जी मीडिया टीम बापा रात्रंदिवस या ऑनलाईन बायबल स्टडीसाठी परिश्रम घेत आहेत, टॅलेंट्स त्यांना तू देत आहेस, कृपा देत आहेस, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। तुझ्या दुप्पट आशीर्वादांनी त्यांना मालामाल कर बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत बापा। सर्व सैतानी शक्ती कृप्ती अडखळे अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे बापा। धनताणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य यो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे सोड, आणि बापा आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत, आमेन। आपण आपल्या आजच्या बायबल स्टडीला प्रारंभ करीत आहोत। प्रार्थना करू। प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधी देवा, तू चांगला देव आहेस आणि तू चांगलेच करीतोस। आणि हे बापा परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आम्हाला हे पवित्र बायबल, पवित्र शास्त्र, तुझी पवित्र वचने दिलेली आहेस, यासाठी की बापा परमेश्वरा आम्ही आशीर्वादित व्हावं, आमचं चांगलं व्हावं, अरिष्टांपासून अनिष्टांपासून आमचं संरक्षण व्हावं, कारण हे बापा परमेश्वरा तुझी वचने ही आत्मा व जीवन अशी आहे। आणि आत्मा म्हणजे देवाचं सामर्थ्य आणि जीवन म्हणजे देवापासून प्राप्त झालेलं आशीर्वादी जीवन।
प्रभु आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। आजचा बायबल स्टडी तू आम्हाला दिलेला आहेस। पुन्हा एकदा आलेल्या सर्वांना तू आशीर्वादित कर बापा। आणि प्रभु या वेळेला वचनाचा उलगडा होत असताना तू आम्हाला तुझा प्रकाश दे। आणि प्रभु तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे शुद्ध आणि पवित्र कर। मान महिमा गौरव देवाला, धन्यता आणाला प्रेमळ प्रिय प्रभु येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन। प्रियांनो, मागील बायबल स्टडी पासून आपण मलखाचा कान बरा होणे, येशूचा शेवटचा चमत्कार आपण पाहत आहोत। आणि कालच्या बायबल स्टडी पर्यंत आपण पेत्राचा दैहिक आवेश पाहिलेला आहे। आणि आज आपण पुढे जात आहोत मलखाचा कान बरा होणे। पेत्राने आपल्या तरवारीने मलखाचा कान कापून टाकलेला आहे आणि प्रभु येशू ख्रिस्ताने हा शेवटचा चमत्कार केला आणि मलखाचा कान पुन्हा पूर्ववत प्रस्थापित केला। आद्य देवदूत लुसिफर जो स्वर्गामध्ये होता त्याने देवाविरुद्ध बंड केलं आणि देवाने त्याला खाली फेकून दिलं आणि तो देवाचा शत्रू दियाबल सैतान बनला, दोषारोप करणारा देवावर आणि देवाच्या लोकांवर दोषारोप करणारा। प्रियांनो, दोषारोप करणारा हा सैतान आहे आणि म्हणून तुमच्यावर जर कधी निंदा छळ आणि खोटे आरोप झाले तर त्यामुळे घाबरून जाऊ नका, त्या सैतानाला ओळखा। सैतान जर देवाची निंदा करायला घाबरत नाही तर तुमची आणि माझी निंदा करायला तो माग पुढे काय पाहणार आहे। आणि म्हणून देवाच्या लोकांनी कधीही निंदेचा आधार घ्यायचा नाही, कधीच कोणाची निंदा करायची नाही, लबाड खोटं बोलायचं नाही, कारण हे सर्व काम सैतानाचं आहे। परमेश्वर देवाने आद्य देवदूत असलेल्या त्या लुसिफराला जो दियाबल झाला, सैतान झाला, प्रियांनो त्याला सर्पाचे शरीर दिले, सर्वात शापित प्राणी, तू सर्व प्राण्यांमध्ये शापित होशील, पोटाने चालशील आणि माती खाशील। तुझी संतती आणि मानवाची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन। आणि परमेश्वर देवाने सर्वात अधिक शापित प्राणी हा सर्प केलेला आहे, त्याला जुनाट अजगर म्हटलेला आहे। प्रियांनो, सापाला सर्पाला ऐकण्याची क्षमता नाही, कारण त्याला कान नाही। आणि त्याला कान नाहीत म्हणून त्याचा नाश हा अटळ आहे, तो ऐकू शकत नाही। आणि सैतान हा दुष्ट आहे, तो धूर्त आहे, त्याचा नाश अटळ आहे हे त्याला ठाऊक आहे। आणि म्हणून हा सैतान, हा सर्प, हा जुनाट अजगर सर्व मानव जातीचे कान छाटून टाकीत असतो आणि त्यांना सर्व नाशाकडे घेऊन जात असतो।
फैलू। येशू ने अखेरचा शेवटचा चमत्कार केला, मलखाचा कान बारा करणे, त्यावरून तो हे सांगू इच्छित आहे, हे प्रगट करीत आहे, हे स्पष्ट करीत आहे की सर्वात मोठा चमत्कार कोणता आहे, सर्वात मोठा चमत्कार कोणता आहे। सर्वात मोठा चमत्कार ज्याला कान आहेत आणि जो देवाची वचने ऐकतो, ज्याला देवाची वचने ऐकण्याची संधी प्राप्त होते, प्रियानो जगातील सर्वात मोठा चमत्कार हाच आहे। येशूने म्हटलेले आहे, कान असून बहिरे, डोळे असून आंधळे। येशूने हेही म्हटलेलं आहे, ज्याला कान आहे तो ऐको। पुढे आपण पाहणार आहोत हे सर्व सविस्तर। हॅलो, वधस्तंभावर जाण्याआधी प्रभू येशू ख्रिस्ताने एक महान चमत्कार केला आणि तो चमत्कार म्हणजे त्याने तुमचे आणि माझे कान उघडले, आम्हाला देवाचं ऐकणारे कान दिले। आणि पुनरुत्थानानंतर त्याने आमचे मन उघडले। लूकवृत्तान्त 24:45 लूक 24:45। वधस्तंभावर जाण्याआधी त्याने आमचे कान उघडले, आम्हाला देवाचं ऐकणारे कान दिले, आणि पुनरुत्थानानंतर मृत्यूला जिंकल्यानंतर त्याने आमचं अंतःकरण उघडलं, जे कठीण बनलं होतं त्यांतकरण त्याने उघडलं आणि आम्हाला देवाचं ऐकणारे कान दिले, देवाचं समजणार अंतकरण दिलं। आणि म्हणून प्रियांनो, येशूचा हा अखेरचा चमत्कार फार अद्भुत चमत्कार आहे। आज ज्याच्या जवळ कान आहेत तो धन्य, ज्याला कान आहेत तो ऐको। देवाचं वचन सांग, ते ऐकतील। पण त्यांना समजणार नाही, ते पाहतील पण त्यांना दिसणार नाही, कारण ते जड अंतकरणाचे झालेले आहे। प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया। मत्तयी सुवर्तमान 13:13-17, यास्तव त्यांच्याबरोबर मी दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही। यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही, कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे। ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये। पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत। मी तुम्हास खचित सांगतो की
तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही। आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकाव्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही। देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो। प्रियांनो, सैतानाने बंड केले, बंड झाल्यानंतर देवाने त्याला स्वर्गातून खाली फेकून दिले आणि त्याला सर्पाचे शरीर दिले। ऐकण्याची क्षमता नसलेला हा सर्प आता सर्व मानव जातीचे कान छाटून टाकीत आहे। आणि म्हणून इस्रायल लोक असू द्यात किंवा शुभवर्तमानातील यहुदी लोक असू द्यात, प्रत्यक्ष त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत होता, देव अंशांनी प्रकारा प्रकाराने आमच्याशी आपल्या पूर्वदा आमच्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला, तो या काळाच्या शेवटी आमच्याशी त्याच्या पुत्राच्या द्वारे बोलत आहे, बोलत आहे। लोक ऐकत नाही, समजून घेत नाही, लोक पाहत होते तरी त्यांना दिसत नव्हतं, कारण अंतकरण जड बनलं होतं। प्रियांनो, एकदा का कान बंद केले तर लक्षात घ्या, कान बंद जर केले अंतकरण जड व्हायला वेळ लागत नाही। धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे। सलमोन नीतिसूत्रामध्ये म्हणत आहे, जो ज्ञान पथावरून बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीमध्ये विसावा मिळेल। नीतिसूत्रामध्येच ही गोष्ट सांगितलेली आहे। प्रियांनो, काही गोष्टींचे संदर्भ मी तुम्हाला देत नाही, याचा अर्थ हा की ते संदर्भ तुम्ही शोधावेत, शोधा म्हणजे सापडेल, शोधा। देव तुम्हाला फार आशीर्वादित करणार आहे। पवित्र शास्त्र उघडा, शोधा। अंतुखियातले लोक या सर्व गोष्टी अशाच आहेत का, असे दररोज ते शास्त्रामध्ये शोधत होते, शोधत होते। कान फार महत्वाचे आहे। एकदा जर कान बंद झाले ना प्रियांनो, अंतकरण जड व्हायलास वेळ लागत नाही। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अखेरचा जो चमत्कार केला, मलखाचा कान बारा केला, त्यावरून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे सांगत आहे की माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनो, वधस्तंभावर जाण्याआधी लक्षात ठेवा, मी तुमचे कान उघडले आहेत, मी तुम्हाला देवाचं ऐकणारे कान दिलेले आहेत। देवाची वचने, प्रियांनो, सर्वात महत्वाचा चमत्कार मी सांगितलं तुम्हाला हाच आहे की पवित्र शास्त्रातील, पवित्र बायबलमधील वचने आम्हाला वाचता येणं, ऐकता येणं, समजून घेता येणं, त्या पवित्र आत्म्याशिवाय ते समजत नाही।
आणि म्हणून आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला धन्यवाद देऊयात. प्रियांनो, आम्हाला देवाचं वचन ऐकता येत आहे, देवाचे संदेश ऐकता येत आहेत, आम्हाला समजून घेता येत आहे, आणि हे वचन हातोडा आहे ते आमचं अंतकरण फोडतं, भग्न करतं, अनुतप्त करतं, पश्चातापी करतं आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतं. इफिसकरस पत्र 2:11-13 संत पाऊल काय म्हणत आहे पहा. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुंती म्हणविले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे देवाच्या करारास परके आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. परराष्ट्रीय लोक, यहुदीतर लोक आम्ही वचनाच्या करारास परके. प्रियानो, वचनाचा करार परमेश्वर देवाने फक्त इस्रायल लोकांशी केला होता, परंतु त्यांनी देवाचं वचन ऐकलं नाही, आणि म्हणून इस्रायल राष्ट्रावर जशी विपत्ती आली तशी जगात कोणत्याही राष्ट्रावाला आली नाही. ज्यांना देवाची वचने मिळालेली आहेत आणि मिळूनही जे देवाचं वचन ऐकत नाहीत हा सर्वात मोठा गुन्हा आहे, आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने अखेरचा चमत्कार केला तो म्हणजे मलखाचा कान बरा करणे. छाटला तो, दैहिक आवेशाने छाटला तो, पेत्राच्या दैहिक आवेशाने तो कान छाटला, परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला नाही, त्याला अजूनही ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. देव संधी देत राहतो, दररोज रविवारी, प्रत्येक रविवारी, प्रत्येक शुक्रवारी देवाची भक्ती होत आहे, देवाचं वचन कानावर पडत आहे. देव का आम्हाला वचने ऐकायला देत आहे? तो संधी देत आहे, ऐका ऐका ऐका. ही देवाची कृपा आहे प्रियांनो, की आम्हाला घर बसल्या देवाचं वचन फुकट ऐकायला मिळत आहे. आणि म्हणून देवाचे फार आभार माना. तुमच्या हातामध्ये पवित्र शास्त्र आहे. आम्ही डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने चालतो. पवित्र शास्त्र डोळ्यांनी वाचायचं नसतं, पवित्र शास्त्र विश्वासाने वाचायचं असतं. ते विश्वासाचे डोळे, त्यांत चक्षु, त्याने ते समजून घ्यायचं असतो. प्रियांनो, फार महत्वाचं आहे. आज आमच्या हातात पवित्र शास्त्र आहे, फार महत्वाचं आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने सर्वात मोठा जो चमत्कार केलेला आहे तो हाच आहे की आम्हाला जे आम्ही वचनाच्या करारास परके होतो ते आम्हाला त्याने वचनामध्ये घेतलेलं आहे. वचनामध्ये संबंध पवित्र शास्त्र आम्हाला दिलं. अरे, इस्रायल लोकांना तर फक्त जुना करार होता, फक्त जुना करार. 39 पुस्तके उत्पत्तीपासून मालाखीपर्यंत. पण धन्य तुमचे कान जे ऐकत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे कोणाला? आम्हाला संपूर्ण देवाचा मनोदय,
देवाची इच्छा आमच्या हातात मिळालेली आहे. जुना आणि नवा करार 39 आणि 27 पुस्तके, आम्ही त्याचं काय केलंय? प्रियांनो, पवित्र शास्त्राला दुय्यम लेखू नका. प्रियांनो, टेकन एज ग्रांटेड करू नका. ते फार मोलाचं आहे, फार मोलाचं आहे. आमच्या हातात ते सहज उपलब्ध होत आहे, म्हणून आम्हाला त्याचं मोल वाटेल असं झालेलं आहे. ते सहज उपलब्ध झालेलं आहे, म्हणून आम्हाला त्याचं मोल वाटेल असं झालेलं आहे. जे इस्रायल लोकांनी केलं, जे यहुदी लोकांनी केलं, तेच ख्रिस्ती लोक आज करत आहे, तेच आज ख्रिस्ती लोक करत आहे. झालंय काय माहिती का प्रियांनो? आज ख्रिस्ती लोक सुद्धा काय झालंय, देवाचं वचन, पवित्र शास्त्र, पवित्र बायबल कमीत कमी वाचत आहे. आणि पवित्र शास्त्रावरची वचने, पवित्र शास्त्रावरची पुस्तके अधिक वाचत आहे. मी तुम्हाला सांगू का, जोपर्यंत पवित्र शास्त्र, पवित्र बायबल आम्ही संपूर्णपणे वाचत नाही, तोपर्यंत पवित्र शास्त्रावरील दुसरं कोणतंही पुस्तक समजू शकत नाही. एक थोर ज्येष्ठ पाळक होते, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने कमीत कमी 7 वेळेला तरी बायबल वाचलंच पाहिजे. प्रियांनो, आमची आज काय स्थिती आहे? मी तर म्हणतो 7 वेळेला नव्हे, जितकं वर्ष वय तुमचं आहे तितक्या वर्ष तुम्ही, तितक्या वेळेला तुम्ही बायबल वाचलं पाहिजे. किती वय आहे? 70? 70 वेळेला, वर्षाला एकदा. वाढदिवस साजरा करता त्यावेळेला आम्हाला धैर्याने सांगता आलं पाहिजे की माझा हा वाढदिवस आहे, इतक्या वर्षांचा मी झालो, इतक्या वेळेला मी बायबल वाचलेला आहे. आज प्रभू आमच्याकडून ती अपेक्षा करीत आहे. देवाने मनुष्याला 5 ज्ञान इंद्रिय दिलेले आहेत, सेन्सेस, 5 सेन्सेस, ज्ञानेंद्रिय. पहिला कान, मग नाक, मग जीभ, मग डोळे आणि मग त्वचा. नाक, जीभ, डोळे, सॉरी, नाक, जीभ व त्वचा हे 3 ज्ञानेंद्रिये तुमच्या जीवाला व शरीराला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवतात. पुन्हा एकदा, नाक, जीभ आणि त्वचा आमच्या जीवाला आणि शरीराला स्पर्श करू शकतात. आमच्या नाकाला दुर्गंधी आली तर आमच्या मनाला दुःख होतं, आमच्या मनाला घाणेरडं वाटतं, घाणेरडा सेन्स होतो. सुगंध आला, मन प्रसन्न होतं, मन प्रसन्न होतं. जीभ कडू, आमचं मन आणि शरीर दोन्ही दुःखी कष्टी होतात. परंतु गोड बरं वाटतं, आनंद होतो. त्वचेला चांगला स्पर्श झाला तर आनंद होतो, परंतु बोचरा टोचरा स्पर्श झाला तर दुःख वेदना होतात. आमच्या जीवाला आणि शरीराला ते स्पर्श करू शकतात, परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, कान आणि डोळे हे आमच्या आत्म्याला स्पर्श करीत असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की त्यांना कान आहेत पण ते ऐकत नाहीत, डोळे आहेत पण ते पाहत नाहीत. प्रियांनो, हे 2 ज्ञान इंद्रिये आमच्या आत्म्याला आतमध्ये स्पर्श करीत असतात. विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते.
वार्ता जेव्हा आम्ही कानांनी ऐकतो तेव्हा विश्वास निर्माण होतो. देवाचं वचन जेव्हा आम्ही कानांनी ऐकतो तेव्हा विश्वास निर्माण होतो आणि विश्वासाने चमत्कार घडतात. जेव्हा डोळ्यांनी आम्ही पवित्र शास्त्र वाचतो पाहतो हे विश्वासाचे डोळे आहेत. विश्वास प्राप्त झाल्यानंतरचे हे डोळे आहेत. तेव्हा त्या डोळ्यांनी आम्हाला देव दर्शन घडतं, देवाचं दर्शन घडतं. प्रियांनो, विश्वासपूर्वक ऐकण्यानेच आणि विश्वासपूर्वक पाहण्यानेच आम्हाला विश्वास मिळतो. देवावरचा विश्वास, प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास. आम्ही जी वचने वाचलेली आहेत मत्तय 13:13-17 ही वचने आम्ही वाचली एवढ्यात. डोळे असून आंधळे व कान असून बहिरे, प्रभूने फक्त दोन ज्ञानेंद्रिय सेन्सेसचाच उल्लेख केलेला आहे. या दोन ज्ञानेंद्रियांवर, कान आणि डोळे यांच्यावर प्रियांनो, यांच्याजवळ असं सामर्थ्य आहे की ते अंतकरणाला भग्न करू शकतात. जड झालेलं अंतकरण ते भग्न करू शकतात. यशया 6:10 वचनामधून प्रभू येशू ख्रिस्ताने हा संदर्भ घेतलेला आहे आणि तोच संदर्भ प्रेषित पावलाने प्रेषितांची कृत्य 28:26-27 या वचनामध्ये घेतलेला आहे. फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. प्रियांनो, ज्याप्रमाणे तोंडातून शारीरिक पोषणाचे अन्न पोटामध्ये प्रवेश करीत असते, ज्याप्रमाणे आपल्या मुखातून तोंडातून शारीरिक पोषणाचे अन्न आमच्या पोटामध्ये प्रवेश करीत असते आणि आम्हाला शक्ती, आरोग्य, पोषण देत असते, त्याचप्रमाणे कानामधून आणि आमच्या ह्या डोळ्यामधून आमच्या आत्म्यामध्ये आध्यात्मिक पोषण प्रवेश करीत असते आणि आत्म्याला बल संपन्न बनवित असते. आणि म्हणूनच सैतानाने त्यांनो कान छाटून टाकलेले आहे. जर कानच नसतील ना तर डोळ्याचाही काही उपयोग नाही. प्रियांनो लक्षात घ्या, आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, तुमच्याजवळ विश्वासाने पाहणारे ते डोळे आहेत का? तुमच्याजवळ विश्वासाने ऐकणारे कान आहेत का? काय सांगावं हो, ख्रिस्ती लोकांना देवाचं वचन ऐकायला मिळतं पण ख्रिस्ती लोक ऐकलेल्या देवाच्या वचनावर कॉमेंट्स मारतात, चेष्टा मस्खरी करतात. अरे किती भयानक गोष्ट आहे ही. संदेशाचा धिक्कार करू नका. चांगलं होत नाही प्रियांनो, चांगलं होत नाही. आम्हाला देवाचं वचन ऐकायला का मिळतं? कारण देवाची ही कृपा आमच्यावर आहे, दया आहे, देव आमच्यावर प्रीती करत आहे आणि म्हणून तो आम्हाला देवाचं वचन सहज ऐकायला उपलब्ध करतो. आम्ही समजून घेतलं पाहिजे. लुकृष वर्तमान 8:18 आमचा प्रभू येशू ख्रिस्त पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत सांगितल्यानंतर ही वचने बोलत आहे. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत हा देवाचं वचन ऐकण्याविषयीच आहे. प्रियांनो, संपूर्ण देवाचं वचन ऐकण्याविषयी. पहिली जमीन रस्त्यावरची वचन पेरलं जातं पण ऐकलंच जात नाही. सैतान येतो आणि ते हिरावून घेऊन जातो. खडकाळीवरची थोडीशी माती असते, उगवतं, रुजतं, सूर्य आला की करपून जातं. देवाचं वचन ऐकलं जातं, थोडं उल्हास वाटतो पण तेवढ्यापुरतं तेवढं. मग काटेरी झुडपातील जमीन, देवाचं वचन ऐकलं जातं, आनंद केला जातो, पाठ केलं जातं, ग्रहण केलं जातं, सांगितलं जातं, खूप काय काय केलं जातं पण वाढच होत नाही. कारण संसाराच्या चिंता आणि द्रव्याचा लोभ, जगी गोष्टी, जगी गोष्टी त्याग करण्याची
इच्छा नसते, त्याग करण्याची तयारी नसते। देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी त्याग हवा, ती तयारी नसते आणि म्हणून वाढ होत नाही, फळ येत नाही। परंतु जी चांगली जमीन आहे तिथं वचन पेरलं जातं, म्हणजे ऐकलं जातं, वचनाप्रमाणे आचरण केलं जातं, वचनाप्रमाणे घोषणा केली जाते आणि प्रियानो तिथे बाकी फळ येतच राहतं, येतच राहतं, 100 पट, 60 पट, 30 पट फळ येत राहतं। आणि हे फळ येणं सुद्धा हे आमच्या हातात नाही। एखाद्याला 100 पट फळ आलं तर ती आमचं कर्तृत्व नाही, ती देवाची कृपा आहे। एखाद्याला 60 पट फळ आलं तर ते आमचं कर्तृत्व नाही, ती देवाची कृपा आहे। देवाची कृपा जशी होईल त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या द्वारे देवाला फळ देत असतं आणि देवाला तेच हवं आहे। आम्ही केलेलं नको आहे, आमच्यामध्ये देव जे करत आहे तेच देवाला हवं आहे। मग ते 30 पट असेल, नाही तर 60 पट असेल, नाही तर 100 पट असेल, देव तेच स्वीकारतो। आम्ही आमच्या दैहिक आवेशाने कितीही जोर जोराने सेवा केली, धावून पळून सेवा केली, 100 पट आम्हाला फळ मिळेल अशी से, पण देव ते म्हणेल 30 पट आहे, कारण त्याच्यामध्ये माझा 30 पटच हिस्सा सहभाग आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून कधीही कुणीही निराश होऊ नका, मी एवढंच करतो, तो केवढा करतो, तो पाळत केवढी सेवा करतो, मी तर काहीच करत नाही। प्रियानो ही देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे। देवाला धन्यवाद द्या, आहे त्या स्थितीत देवाचा गौरव करा, देवाला ते हवं आहे। आणि मग हा पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत झाल्यानंतर मग देव प्रभू येशू ख्रिस्त काय बोलते पहा, लूक 8:18, ऐकून म्हणून म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा, कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा। ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल। 5,000 वाल्याजवळ 10,000 होते, 10,000 वाजल्याला आणखीन 1,000 दिला, 11,000। परंतु ज्याच्याजवळ काहीच नव्हतं 1,000 त्याचं जे होतं तेही काढून घेतलं। फळ देणं हे महत्वाचं आहे, किती देतो हे देवाच्या हातात आहे। फळच दिलं नाही तर देवाला आवडणार नाही, ते 30 पट, 60 पट, 100 पट कितीही असू द्या, देवाला फळ पाहिजे आहे। म्हणून तुम्ही कसे ऐकता जपून राहा। प्रियानो आम्हाला कान दिलेले आहेत आणि या कानामध्ये नाही त्या गोष्टी घुसत असतात, घुसत असतात। जपून राहा, जपून राहा। आज आम्हाला जपून राहायचं शिकवलं या कोरोना व्हायरसने। तुम्ही कशाला स्पर्श करता, जपून राहा, कोरोना व्हायरस बोलतो। तुम्ही कोणाच्या हातात हात देता, कोणाशी बोलता, जपून राहा। तुम्ही मास्क बांधला का, जपून राहा। सॅनिटायझर लावलं का, जपून राहा। जपून राहणं काय असतं हे आम्हाला त्याने शिकवलंय कोरोना व्हायरसने, COVID-19 ने। कसं जागृत राहायचं, कसं जपून राहायचं, थोडीशी चूक फार मोठ्या नाशाला कारणीभूत होऊ शकते। जपून राहा। Mark 4:24 मध्ये हेच म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने, पण वेगळा शब्द वापरलेला आहे। Mark 4:24 पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, सावध राहा। जपून राहा, सावध राहा। आतमध्ये कानात काय चाललेलं आहे, जपून राहा, सावध राहा। कशालाही परवानगी देऊ नका कानातून, ते डायरेक्ट
खाली आत्म्याला स्पर्श करील आणि तुमचा आत्मा भ्रष्ट करेल, किंवा ते खाली डायरेक्ट आत्म्यामध्ये जाईल आणि आत्म्याला बल संपेल, एक काहीतरी होईल। प्रियानो, जर जगिक दैहिक अहिक सैतानाकडील पापाच्या मोहाच्या देवविरोधी गोष्टी ऐकाल तर अंतकरण भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। जे तोंडातून आतमध्ये जाते ते मनुष्याला भ्रष्ट करीत नाही, तर जे अंतकरणातून बाहेर येत ते माणसाला भ्रष्ट करतं। आणि अंतकरणात कुठून जात? कानातून जात, त्या डोळ्यातून जात। आणि म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे। जपून राहा, जपून राहा। प्रियानो, जगिक दैहिक अहिक सैतानाकडील पापाच्या मोहाच्या देवविरोधी गोष्टी ऐकू नका, ऐकू नका, कान बंद करा। आणि जर ऐकाव्याच लागल्या तर मग काय करायचं? आमची इच्छा नव्हती हो ऐकायची, पण तरी सुद्धा काय करावं? कानावर येत असते, येत असते, ऐत असते, ऐकावंच। मग काय करायचं? आमच्या कॉम्प्युटरमध्ये नाहीतर मोबाईलमध्ये आम्हाला आता चांगलं माहिती झालेलं आहे, अनावश्यक गोष्टी जर जमा झाल्या तर स्पीड कमी होतो आणि आवश्यक गोष्टी त्याच्यात भरता येत नाही। मग आम्ही काय करतो? ज्या अनावश्यक गोष्टी त्या डिलीट करतो। डिलीट करून टाका, त्या डिलीट करा, डिलीट मारा, स्पेस तयार करा। या गोष्टींनी जागा व्यापू देऊ नका। डिलीट कशा करणार? डिलीट करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तेव्हा तेव्हा तुम्ही ते माझ्या स्मरणार्थ करा। प्रियानो, आम्ही प्रभू भोजन का घेतो? प्रभू भोजन आम्हाला हे सांगत आहे की डिलीट करा। आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण भरा। आमच्या स्मरणामध्ये प्रियानो ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, जे कान आमचे भरत जातात, ते आम्हाला डिलीट करायचं आहे। आणि ते डिलीट फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करा, प्रभू येशू ख्रिस्ताचं देह धारण स्मरण करा, प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य चमत्कार चिन्ह चमत्कार स्मरण करा, प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण स्मरण करा। बरं, ते आपल्या स्मरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आणि मरण, वधस्तंभावरचं मरण, माझ्यामुळं तो घायाळ झाला, माझ्यामुळं तो ठेचला गेला, काट्यांचा मुघूट, राजांच्या राजाला हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे, तोंड थुंकीने लिडबीड झालंय, येणारे जाणारे टावाळे टिंगल करत आहेत, विवस्त्र अवस्था आहे, पाठीवर फटके मारलेले आहेत, पाठ नांगरणाऱ्यांनी ताशे काढावे तशी नांगरली आहे, कोशीमध्ये भाला, कधी स्मरण केलंय का प्रियानो बसून एकांतामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं? सर्व डिलीट होऊन जाईल हो। सैतानाने जे
कानातून आतमध्ये टाकलेलं आहे ना, अंतक सगळं डिलीट होऊन जाईल. इतकं सामर्थ्य आहे. संत पॉल म्हणतो वधस्तंभावरील वधस्तंभाचा संदेश देवाचं सामर्थ्य आहे. हे डिलीट करून टाकणारं सामर्थ्य आहे. स्मरण करा प्रियानो, वेळ काढा आणि त्या वधस्तंभाजवळ जाऊन बसा आणि पहा एक एक थेंब कसं रक्त खाली पडत आहे, माझं एक एक पाप कसं धुऊन काढीत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी ही पर्यंत माझ्या मरणाचं तुम्ही स्मरण करा. स्मरण करा, तो पुरला गेला. अरे जीवनाचा अधिपती ज्याने मला जीवन दिलं त्याला पुरलं हो. 3 दिवस त्या खबरेचा अनुभव घेतला, 3 दिवस त्या अधोलोकाचा अनुभव त्याने घेतला. तो मेला पुरला गेला. स्मरण करा प्रियांनो, आता त्याने मला मरणाच्या भयातून मुक्त केलेला आहे. मग 3रा दिवशी तो पुन्हा उठला. स्मरण करा, माझा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे. आणि मग स्मरण करा, तो ढगावर बसून पुन्हा येत आहे. प्रभू येणार, प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार. स्मरण करा. आणि हे जेव्हा स्मरण सुरू होतं ना प्रियांनो, ऑटोमॅटिक डिलीटची प्रक्रिया अंतकरणामध्ये सुरू होते. आणि कुणी माझी निंदा केली असेल, कुणी माझा छळ केला असेल, कुणी माझ्यावर खोटे आरोप लावलेले असतील, अरे बराबर डिलीट मारून टाकतो पवित्र आत्मा. डिलीट प्रियांनो, मी माझ्या गतजीवनामध्ये म्हणजे पाळक होण्याच्या आधी, मला माझं तारण होण्याआधी, माझा नवा जन्म होण्याच्या आधी, मी जगी एक सर्वसाधारण ख्रिस्ती होतो. म्हणजे कधी चर्चला न जाणे, कधी वगैरे वगैरे. आता ते सर्व माहितीच आहे, ते नामधारी ख्रिस्ती तसलं जीवन मी जगत होतो. आणि त्यावेळेला मग सिनेमा, नाटक, इतर गोष्टी माझ्या चालायच्या. आता ज्यावेळेला मी पाळक झालो, देवाने माझ्या सर्व पाप अपराध यांची क्षमा केली, मला नवीन जीवन दिलं, तेव्हा सुद्धा तो सैतान कधी कधी हे जुन्या जीवनाचं गाठोडं घेऊन माझ्या पुढे येतो आणि मला म्हणतो, बघ तू हे असा आहेस, तू असा होतास, तू असा होतास. कधी कधी पाहिलेलं त्या सिनेमातलं गाणं अचानक कानावर येतं आणि तो म्हणतो, बघ तू बघ. आणि मग त्याला उत्तर द्या, येशूचं रक्त मला सर्व पापापासून शुद्ध करते. मी शुद्ध झालेलो आहे, हे सगळं डिलीट झालेलं आहे. तू वारंवार वारंवार ते माझ्या पुढे का घेऊन येतो? अरे तो सैतान जर देवावर दोषारोप लावतो तर तो तुमच्यावर दोषारोप लावणार नाही का? दोषारोप लाव, त्याला तुम्ही बळी पडू नका. हकलून द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्याला हकलून द्या. आता मी ख्रिस्ती आहे, आता मी देवाचा पुत्र आहे, कन्या आहे. हकलून द्या, डिलीट मारा प्रियांनो, डिलीट मारा. आणि देवाच्या ज्या गोष्टी असतील ना, त्या अंतकरणामध्ये साठवा, साठवा. त्याला प्राधान्य द्या, त्याला प्राधान्य द्या. जसजसं ह्या साठत जातील तस तशा ह्या अनावश्यक गोष्टी डिलीट होत जातील, डिलीट होत जातील. आणि म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा, तुम्ही कसे ऐकता याविषयी सावध राहा. प्रियांनो, ह्या ज्या सैतानी गोष्टी आहेत ना, अनावश्यक, त्या जेव्हा अंतकरणात साठत जातात ना प्रियांनो, त्यावेळेला
त्या गोष्टी आमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतात, अशांत करतात, दुःखी कष्टी भाराक्रांत बनवून टाकतात, रोगी बनवतात ह्या गोष्टी आम्हाला, आमची मानसिकता भ्रष्ट करून टाकतात. संत पाल म्हणतो, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त मी तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवलेला आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मला कशाचाही अभिमान वाटत नाही. का? मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, आणि आता माझे जे जीवित आहे ते केवळ त्याच्यावरील विश्वासाच्या. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. का? ख्रिस्ताचं स्मरण प्रियानो या सैतानी गोष्टी डिलीट करून टाकतं आणि आमचं जीवन आशीर्वादित करतं, आशीर्वादित करतं. ख्रिस्त आमचं जीवन आशीर्वादित करण्यासाठी आलेला आहे. शैतान हा आमचं जीवन शापित बनवण्यासाठी आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे. ख्रिस्ताच्या गोष्टी आम्ही अंतकरणामध्ये साठवल्या पाहिजे. देवाचे वचन तुमच्या अंतकरणामध्ये भरपूर राहो. प्रियानो देवाचं वचन भरपूर राहो. जस जसं देवाचं वचन अधिक आणि अधिक आमच्या अंतकरणामध्ये भरत जातं ना प्रियानो, तस तशा ह्या सैतानी गोष्टी डिलीट होत राहतात, डिलीट होत राहतात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की रात्रंदिवस मी त्याचं मनन करतो, मी त्याच्यामध्ये रमतो. दुसरा मार्गच नाही माझं अंतकरण शुद्ध होण्याचं, दुसरा मार्गच नाही. नाही तर सैतान नाही त्या गोष्टी अंतकरणामध्ये भरत जातो. प्रियानो मी तुम्हाला सांगू काय, सिनेमा नाटक ह्या ज्या गोष्टी आहेत ना प्रियानो, या फार भयानक आहेत, अंतकरण अशुद्ध करून टाकतात. एक वेळ अशी येते ना प्रियानो, एक वेळ अशी येते ना, ह्याच गोष्टी आम्हाला इतक्या अस्वस्थ करून टाकतात, एवढ्या अस्वस्थ करतात. आणि मग त्या डिलीट मारणं फार कठीण आहे, फार कठीण. त्या घर करून बसतात. मी घेतो अनुभव, आजही घेतो माझ्या गत जीवनातल्या काही. सैतान फार धूर्त आहे प्रियानो, फार धूर्त आहे. आणि म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा, तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी सावध राहा. आणि आम्हाला ही सवय करावी लागते, काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही, आम्हाला सावध राहावं लागतं. अजिबात ऐकूच नका म्हणजे त्या अंतकरणात जाणारच नाही. देवाच्या गोष्टींना, आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या. प्रियानो कुमारी मरियेचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि हा संदेश बंद करतो. देवदूताने सांगितलेल्या सर्व गोष्टी तिने आपल्या अंतकरणात साठवून ठेवल्या असं म्हटलेलं आहे, साठवून ठेवल्या. त्याचप्रमाणे येशू बोललेल्या गोष्टी तिने आपल्या अंतकरणात साठवून ठेवल्या. पहिल्यापासून कुमारी मरियेचा तो ती सवयच होती, या सर्व गोष्टी तिने आपल्या अंतकरणात साठवून ठेवल्या. आणि म्हणून ख्रिस्ताला जन्म देतेवेळी तिची काय निंदा, कमी निंदा झाली असेल, कमी का छळ झाला असेल, कमी का खोटे आरोप तिच्यावर लावले असतील. अरे प्रत्यक्षात ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेला त्यांनी एवढे आरोप लावले त्या ख्रिस्तावर, तर हिचा काय त्यांनी कमी छळ केला असेल का? पण अंतकरणात देवाच्या गोष्टी भरल्या होत्या, देवदूताच्या गोष्टी भरल्या होत्या, देवाच्या वचनाच्या गोष्टी भरल्या होत्या, काहीच वाटत नव्हतं. ह्या गोष्टींना जागाच नव्हती, थाराच नव्हता. आणि म्हणून ती स्तोत्र म्हणू शकली आणि देवाची उपकार स्तुती करू. अंतकरणात साठवा प्रियानो, इतक्या साठवा, इतक्या साठवा, तर या सगळ्या सैतानी गोष्टी डिलीट होऊन जातील, डिलीट होऊन. आणि जीवन एक उत्साही जीवन, आवेशी जीवन, उल्लासित जीवन, हर्षाने भरलेलं जीवन, आनंदाने भरलेलं जीवन, त्याचा अनुभव तुम्ही खऱ्या अर्थाने घ्याल. बघा आजपासून सुरू करा, डिलीट करा, डिलीट करा. मी पण दररोज मोबाईलमधल्या अनावश्यक गोष्टी डिलीट करत असतो, व्हॉट्सअपवरच्या आणि इतर गोष्टी रोज.
नाही तर त्या जागा खाऊन जातात आणि मग ज्या आवश्यक गोष्टी त्या भरता येत नाहीत. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमचं अंतःकरण शुद्ध करणारा तू देव आहेस. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करा, देवाच्या वचनाचं स्मरण करा, देवाच्या संदेशाचं स्मरण करा. सैतानाच्या सर्व गोष्टी डिलीट होऊन जातील. रात्रंदिवस त्याचं मनन करा, चिंतन करा, ध्यान करा. देवाच्या वचनाचं, देवाच्या गोष्टींचं, सैतानाच्या गोष्टी डिलीट होऊन जाते. प्रभू आज आम्ही कसे ऐकतो ह्याविषयी आम्हाला जपून राहणारी वृत्ती दे. शेवटचा चमत्कार तू मालकाचा कान बारा केला का? आम्हाला जपून राहायचंय प्रभू, जपून राहायचं, जपून राहायचंय. आम्ही काय ऐकतो ह्याविषयी जपून राहायचंय. आता हे नवे कान आहेत आमचे. सहाय्यक कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूया. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्तीपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आमा सर्वांबरोबर असो. आमेन.